महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। कोविड महारोगानंतर पेठ तालुक्यामध्ये चिकनगुनिया रोगाने थैमान घातले आहे। एकापाठोपाठ एक हा रोग गावोगावी पसरत आहे। या रोगाने नागरिक त्रस्त झालेले आहेत। कोविड काळ झेपल्यानंतर आता प्रतिकार शक्ती कमी पडते की काय अशी शंका काही नागरिकांना येत आहे। कोविड लसीचा परिणाम तर नसेल असे प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत। कोविड सारखीच परिस्थिती पुन्हा यायला नको यासाठी यावेळी नागरिक सतर्क झाले आहेत। त्यामुळे आरोग्य केंद्राद्वारे तपासणी आणि प्रतिबंधित उपाययोजना काही गावांनी सुरू केल्या आहेत। पेठ तालुक्यातील कोपरली बुद्रुक गावामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव लक्षात येतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत फिरती विज्ञान प्रयोगशाळा पेठ प्रकल्पातील शिक्षक श्री संतोष महालेसर तसेच स्वयंसेवक श्री चेतन ठाकरे रहणार खिरकडे या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे आरोग्य पथक बोलावून दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोजी कोपुरली गावामधील एकूण 141 रुग्णांची तपासणी करून मोफत उपचाराची व्यवस्था केलेली आहे। या प्रसंगी स्वयंसेवक श्री चेतन ठाकरे तसेच ग्रामस्थ श्री देवीदास जाधव देवीदास गायकवाड धर्मराज ब्राह्मणे दीपक चौधरी आदींचे सेवा कार्यात मोलाचे सहकार्य लाभले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी चेतन ठाकरे पेठ।